कला आहे, तीन बाजूला जर पाहिलं तर नक्कीच समुद्र मधोमध असणारं हे गाव, परंतु त्याचबरोबरीने क्रिकेटच्या नकाशावर आलंय उत्कृष्ट अशा आयोजनाच्या माध्यमातून आज हे पाणजे गाव। पाहत राहा ही स्पर्धा साईप्रिजच्या माध्यमातून, कुठेही जाऊ नका, अकादेवी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून जाऊयात। आता मात्र आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत। सारडे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला भोम। दोन्ही संघांनी पहिल्या मॅचमध्ये तर जबरदस्त कामगिरी केली आहे, दुसऱ्या मॅचमध्ये दोघेही एकमेकांच्या विरोधात कशा प्रकारे उभे ठाकतात ते आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे। पाणजे गावची एक जबरदस्त स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये आमच्या बरोबरीने आमचं भाग्य आहे, स्वतः नितेश पंडित सर देखील उपस्थित आहेत। तर पाहत राही स्पर्धा साईप्रीतवर। तर तुम्ही पाहिलं, विश्वजीत ठाकूर दिगोडेमधून सुरुवात केली, परंतु आता अखाती देशात जातोय, भारतासाठी खेळतोय, एक दिवस तुम्ही ते नक्कीच करा, यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। तेवढं टॅलेंट तर नक्कीच आहे, कारण आज तुमचं वय केवळ 19 आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। या क्रीडा स्पर्धेतील पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीत नाव कोरलं गेलेलं आहे चिरनेर या गावाचं। तर महागणपतीचं चिरनेर आज अंतिम चारमध्ये जाताना पाहायला मिळेल। ही आहे पाणजे गावाची स्पर्धा, अकादमी क्रिकेट क्लबच्या माध्यमातील स्पर्धा। पहिली रात्र रंगतदार ठरली, परंतु आजच्या रात्रीसाठी आम्ही जरूर थांबू, परंतु उद्याच्या रात्रीत पुन्हा एकदा 8 नवीन संघ घमासान देतील, लढताना आपल्याला पाहायला मिळतील याच ठिकाणी, याच मैदानात, पाणजे गावात। आजच्या रात्रीसाठी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। धन्यवाद। होता काय म्हणाल? तर नक्की मी तुमचा आभारी असेल सर्वप्रथम, कारण उरणमध्ये तर मी दररोज येतो, परंतु नाईट स्पर्धांसाठी सोनारी वगळता क्वचितच नाईट स्पर्धांसाठी आलो होतो। गावाविषयी नक्कीच मी पाणजे गावाविषयी ऐकून होतो। डोंगरी म्हणजे उरणकडे ज्यावेळेला बोकरविरा साईडला प्रवास होतो त्यावेळेला फक्त असं पाहायचो इकडे डोंगरी आहे आणि इकडे पाणजा आहे, परंतु आज पाणजेमध्ये यायला मिळालं आणि नक्कीच हरेजी आपल्या मनापासून आभारी असेल। तुम्ही यावर्षी मला ती एक दिवसापुरती का होईना संधी दिली त्याबद्दल, पुढच्याही वर्षी किंबहुना याही पुढे सातत्याने यायला जरूर आवडेल, परंतु त्याचबरोबरीने आजच्या रात्रीतली माझा अनमोल क्षण होता। मला खूप मनोमन इच्छा होती की नितेश पंडित सरांबरोबर समालोचन करायचं आहे, किंबहुना त्यांच्याकडून बरंचसं काही शिकायचं आहे, ते आजच्या रात्रीत नक्कीच ऐकायला मिळालं। सर आपला आभारी असेल, अमयजी आपला देखील, आणि या स्पर्धेसाठी आणि पाणजे गावातील सर्वांचा मनापासून आभारी असेल। सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।